रक्षाबंधनानिमित्त जीवरक्षक फाउंडेशन व रुग्णमित्र फाउंडेशन यांनी संयुक्तपणे बुधवारला हिंगणघाट शहरातील विविध मोकाट फिरणाऱ्या जनावरांना रेडियम बेल्ट बांधून भावा बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक असणारा रक्षाबंधन उत्सव आगळ्या पद्धतीने साजरा केला। यावेळी रुग्णमित्र गजू कुबडे, जीवरक्षक राकेश झाडे, उमेश डेकाटे सहित इतर मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमासाठी शहरातील असंख्य दातांनी मदतीचा हात समोर केला आहे। आज संपूर्ण जगाचा विचार करता आपल्या बहिणीच्या रक्षणाची जशी आपण हमी घेतो, तशीच वेळ आज पर्यावरणाचा घटक असलेल्या वन्यजीव व पाळीव प्राण्यांच्या रक्षणाची वेळ आलेली आहे। हा विचार करून वन्यजीव रक्षक राकेश झाडे यांनी ही आगळी कल्पना आज प्रत्यक्षात उतरवली आहे। विविध पाळीव प्राणी व वन्यजीव आज वेगाने नष्ट होत आहे। राष्ट्रीय महामार्ग व शहरातील इतर मार्गावर वेगाने वाहन चालवणाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे हकनाक मुक्या प्राण्यांचा जीव जातो किंवा ते गंभीरपणे जायबंदी होत असतात, त्यामुळे पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल ढासळत चाललेला आहे। त्या वन्यजीवांचे रक्षण करण्याची जबाबदारी एक जागरूक नागरिक म्हणून मुक्या प्राण्यांच्या गळ्यात बेल्ट बांधण्याच्या उपक्रमाची आज रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्र TV 24 साठी आसिफ कुरेशी, हिंगणघाट। थाईलैंड के बाद नागपुर में पहली बार सबसे बड़ा फिश एक्वेरियम एंड टनल सिर्फ नागपुर मेगा ट्रीट फेयर, जहां आपको मिलेंगे मनोरंजन के लिए भव्य झूले, स्वादिष्ट खाना और खरीदारी के लिए फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी आदि भव्य दुकानें। महिला विकास स्वयं रोजगार बहुउद्देश्य संस्था द्वारा प्रस्तुत नागपुर मेगा ट्रेड फेयर हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन एंड अम्यूजमेंट पार्क का भव्य मेला, तो अपने पूरे परिवार के साथ आज ही आइए मेगा ट्रेड फेयर जो कि है रेशम बाग मैदान नागपुर में।